घोषणा केंद्र शासनाच्या नंतर राज्य शासनाने 19 मे 2020 ला जारी केलेल्या या सूचनाची अंमलबजावणी जी ती उद्यापासून म्हणजे 22 मे पासून 31 मे पर्यंत असणार आहे. याच्यामध्ये पूर्वी जसं ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन होतं त्याऐवजी आता फक्त रेड आणि उर्वरित असेल ते नॉन रेड अशा पद्धतीचं असणार. रेड झोन जे आहे त्याच्यामध्ये फक्त महानगरपालिकांचा समावेश आहे, त्यात जळगाव महानगरपालिका क्षेत्र पण आहे. उर्वरित जिल्हा जो आहे तो नॉन रेडमध्ये आहे, त्यामुळं रेड झोनमध्ये जे रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत जे पूर्वी होते ते यापुढेही सुरू राहतील. उर्वरित जिल्ह्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळून इतर सर्व प्रकारचे व्यवहार आणि दुकानं सुरू राहतील. मात्र रेड झोनमध्ये सुद्धा जी मॉल असेल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील इतर ऑफिसेस असतील त्यांच्यामध्ये आत त्यांना जर काही काम करायचं असेल विक्री नाही केवळ साफसफाई करायची किंवा 31 नंतर त्यांना उघडायला परवानगी मिळेल त्यामुळं त्या व्यवस्था करण्यासाठी त्यांना दुकान उघडं ठेवायला परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणेच आदेश जे राज्य शासना आहे जे जशीची तशी जिल्ह्यामध्ये लागू राहतील. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा नवीन बदल या स्तरावर केला जाणार नाही आणि तो करायला परवानगी पण नाही आहे. सूचना सगळ्यांनीच वाचली आहे त्यामुळं आणखी त्याच्यावर वेगळं सांगायची गरज नाही. बऱ्याच लोकांना एक दारूच्या बद्दलचा एक प्रश्न असतो तर त्याच्याबद्दलची जी काही सूचना आहे ती वेगळी ती पण आम्ही काढलेली आहे. ती ऑनलाईन किंवा घरपोच सेवा जी आहे तर त्याप्रमाणे ती अलाव केलेली आहे रेड झोनमध्ये. इतर ठिकाणी जे आहे जे काही परमिट रूम बिअर बार आहेत तर त्यांना त्यांच्याकडचा स्टॉक संपेपर्यंत ते पार्सल म्हणून ती सेवा देऊ शकतात. नव्याने त्यांना स्टॉक मिळणार नाही आणि ती दुकानंसुद्धा 10 ते 5 या दरम्यान चालू राहू शकतील अशा प्रकारच्या सूचना ज्या शासनाने दिल्या त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये हे केलं जाईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोरोनाच्या बाबतीत आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये जसं आता 351 आतापर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह निदर्शनास आले, त्यापैकी 110 लोकांना सोडलंय आणि 39 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. कालपर्यंतच्या दिवसानुसार मृत्यूची संख्या निश्चितपणे जास्त आहे आणि ती आपल्या सर्वांनाच काळजीची बाब आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी वेळोवेळी याच्याबद्दल आणखी काय करता येईल याबद्दल सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी 10 बेड ICU बेड वाढवले ते आजपासून कार्यान्वित होईल. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 160 ऑक्सिजन बेड आहेत आणि पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे बेडला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल यासाठी जे काम उर्वरित सुरू आहे ते सुद्धा पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे संपेल. भुसावळला आपल्याकडे ट्रॉमा केअर सेंटर आणि रुरल हॉस्पिटलची इमारत गेले 6-7 वर्ष बांधकामाचं काम सुरू होतं. आपण पाठपुरावा करून ते काम पूर्ण केलं आणि ते हॉस्पिटलसुद्धा लवकरच पुढच्या 1-2 दिवसात आपण आहे तोच स्टाफ इकडून तिकडून ॲडजस्ट करून ते हॉस्पिटल आपण उद्या परवाला सुरू करायचा प्रयत्न आपला आहे. कोरोनाच्या टेस्टिंगबद्दल जे आहे तर माननीय पालकमंत्री महोदयांनी खूप त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन लॅब मंजूर करणे असेल त्याच्यानंतर त्या लॅबोरेटरी तयार करणे आणि त्याचं मशीन जळगावला उपलब्ध करून घेणे हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याचं क्वालिटी चेक आज दिवसभरात पूर्ण होईल आणि मोस्ट प्रोबॅबली उद्यापासून टेस्टिंग जे आहे ते आपण इथे करू शकतो. साधारणपणे 135 सॅम्पल डेली पहिल्या ह्याच्यामध्ये आपण 135 सॅम्पल प्रतिदिन आपण इथे टेस्ट करू शकतो. त्यामुळे बरीचशी आपली आज जी अडचण होती की सॅम्पल 2-3 दिवस रिपोर्ट येत नाही तर त्याला आपल्याला थोडी सुविधा होईल आणि लवकरात लवकर होईल. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की कसं काय पेशंट्स वाढतायत वगैरे, तर आता आधीच्या आपण जिथे जिथे कंटेनमेंट झोन केले त्या कंटेनमेंट झोनमध्येच पेशंट होते आणि
आपण जसं अंमळनेरला मधल्या काळात 100 वरती पेशंट गेले आणि खूप चांगलं कंटेनमेंट केलं आणि अंमळनेरला नव्याने पेशंट एखाद दुसरा आता येतोय, तर ह्याच पद्धतीने आपण भुसावळ आणि जळगावमध्ये पण आपण करतोय. मात्र आता बाहेरून आलेले लोक जर सध्या धरणगावला पेशंट आले ते बाहेरून आल्यामुळे झाले किंवा सावद्याला आलं, पैसा आलं किंवा भडगावला आलं, ते हे आता हे आपल्याला थांबवणं इमिजिएटली शक्य नाही. कारण ते लोक आले आहेत, आता इकडून तिकडून आले आहेत, परवानगी घेऊन आले आहेत, काही मजूर आले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले आहेत. तर आता जे आहे त्याला कंट्रोल कसं करणे हा एक भाग, आणि दुसरा ज्या लोकांना इतर आजार आहेत त्या लोकांना आयडेंटिफाय करणं आणि त्या लोकांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणं, की जेणेकरून आपल्याकडचे जे डेथ रेट आहे हा कमी करण्यासाठीची उपाययोजना आपण या माध्यमातून करतोय, की जेणेकरून लोक जर वेळेवर दवाखान्यात आले तर हे शक्य आहे. मात्र शेवटच्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला खूप डिफिकल्ट होतं इथे मॅनेज करणं, कारण ती परिस्थितीच नसते. त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, डॉक्टरांचं प्रशिक्षण आहे, डॉक्टर लोक रेग्युलरली काय ट्रीटमेंटच्या बद्दल अडचणी असतील तर स्टेट लेवलला एक सल्लागार मंडळ आहे, एम्स दिल्ली तिथेही सल्ला घेतो आपण, नागपूरला एम्स आहे तिकडून सल्ला घेतो आणि ट्रीटमेंटच्या बद्दलचा रेग्युलर टचमध्ये आहे, त्या पद्धतीने ते काम चालू आहे. मात्र आता लॉकडाऊन उद्यापासून थोडा शिथिल झाला म्हणून आता सगळं संपलं असं लोकांनी न वागता जे काही गोष्टी अदरवाईज पालन आपण आतापर्यंत या लॉकडाऊनमध्ये करत होतो हेच पालन याच्या पुढे पण करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग ते आणखी वाढू शकतं. त्यामुळं स्वतःचा आपण हात धुण्याचं बद्दलचं आहे, सॅनिटायझर वापरणं असेल, मास्क वापरणं असेल, गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, अनावश्यक ते टाळणं, या दृष्टीने लोकांनी त्याचं गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि त्या गोष्टी टाळायच्या त्या टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीवर कोरोनाच्या आपल्याला विजय मिळवता येईल. अदरवाईज लॉकडाऊन उघडलं आहे म्हणून आता कसंही वागा, आता नॉर्मल झालं आहे असं समजून मात्र लोकांनी वागू नये एवढी अपेक्षा आहे. माननीय पालकमंत्री महोदय आपल्याला आणखी मार्गदर्शन करतील. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या काही उपाययोजना आहेत किंवा कोरोनाच्या संदर्भात ज्या काही केलेले काम आहेत किंवा जिथेवर आमची जी अंमलबजावणी सुरू आहे ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर पहिल्या वेळेसच आपण असं काही काम केलं की जी ऑक्सिजनची जी कमतरता रुग्णांना वाढणार होती ती वाढू नये म्हणून ज्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी विनंती केली त्याच पद्धतीने त्यांनी त्याच दिवशी मान्यता दिल्यामुळे आज जवळपास ते काम आपलं पूर्णत्वास येते, ज्याला 2 कोटी रुपयांची मान्यता एका दिवसात देण्यात आली. त्याचबरोबर जिथे जिथे दवाखान्यांमध्ये आम्ही डिमांड्स केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे प्रस्ताव आम्ही पाठवले, मग धरणगाव हॉस्पिटल करता असेल जे ग्रामीणमध्ये मोडलं जातं त्याच्यात 70 लक्ष असतील, रावेरला 20 लक्षाची मागणी आली ती त्याच दिवशी मान्यता देण्यात आली, चोपड्याला मागणी करण्यात आली ती त्याच दिवशी देण्यात आली, आणि सगळ्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं बेडची मागणी आली, जिथे पलंगची मागणी आली, जिथे वेंटीची मागणी आली, एवढंच नव्हे शासनाकडनंच पैशांवर अवलंबून न राहता इतर जे देणारे डोनर आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दाद केली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी एका जणांना विनंती केली होती एजन्सीला, त्यांनी 4 व्हेंटिलेटर आज आम्हाला उपलब्ध करून दिलेले. मागच्या काळात आम्ही दोघांनी हिताची कंपनीला विनंती केली होती, त्यांनी सुद्धा आम्हाला 2 सिलेंडर दिले होते. म्हणजे फक्त शासनावर अवलंबून न राहता जिथे जिथे प्रयत्न करता येतील ते आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. पण शेवटी येणारा जो फ्लो आहे, आता धरणगाव तर आम्ही पूर्ण राखलं होतं, तो माझा मतदारसंघ आहे त्यामुळे माझा दैनंदिन तिथे संपर्क आहे, पण बाहेरून रुग्ण आल्यामुळे आणि विशेष म्हणजे ती महिला 7 दिवस इकडे तिकडे फिरली, म्हणजे 2 डॉक्टर्सकडे गेली, वाजपेयी डॉक्टरांकडे गेली, पाटील डॉक्टरांकडे गेली, रणडोलच्या डॉक्टरांकडे गेली, नंतर ती ॲडमिट झाली. ज्यावेळेस त्या ॲडमिट झाल्या त्यावेळेस त्या लास्ट स्टेजला होत्या, त्यामुळे मृत्यूचं जे प्रमाण आहे ते लपवल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपलं दिसत आहे, पण तरीसुद्धा त्याची आम्ही पुष्टी करणार नाही. प्रमाण खरंच जास्त आहे, पण त्याच्यावर रोख आणण्याकरता जिथे जिथे आम्हाला आता मी सकाळी धरणगाव होतो आम्ही जिथे जिथे आम्हाला जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि मला तरी वाटतं की लॅब सुरू झाल्यानंतर आम्हाला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. लॅब मला तरी वाटतं की VC मध्ये आम्ही लॅबची मागणी केली CM साहेबांकडे,
दुसऱ्या दिवशी कलेक्टरांकडे प्रस्ताव दिला, तिसऱ्या दिवशी कलेक्टरांनी त्याला मान्यता दिली. आज जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 3 ते 3.5 आठवड्यामध्ये आमची लॅब पूर्ण होते. म्हणजे ही सुद्धा जे जे आम्हाला करता येत आहे ते करण्याचं आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने काम केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जनतेला आमची हीच विनंती राहणार आहे की उद्याच्या दिवशी लॉकडाऊन उठल्यानंतर उत्साहाने सगळ्यांनी घराच्या बाहेर निघू नये, काम असेल तरच घराच्या बाहेर निघावं, प्रशासनाला आणि आम्हाला सगळ्यांना मदत करावी हीच विनंती राहणार आहे. उद्यापासून शहरातल्या बस जिल्ह्यातल्या बसचं काय नियोजन बस सुरू होणार प्रवास? तर बसच्या बद्दल जे आहे की याच्यामध्ये सूचना ज्या दिल्या आहेत ग्रीन झोनमध्ये बस 50% क्षमतेने चालू आलं आहे असं. पण त्याच्यासाठी जे आहे एस टी महामंडळाने बोलणार आहे की नेमकं काय करणं शक्य आहे त्याबद्दल आणि त्यानंतर त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. खरीपामध्ये आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मागच्या काळामध्ये आम्ही आणि जिल्हाधिकारी आम्ही सगळ्यांनी कृषी खात्याची बैठक घेतलीच होती. त्याच्यामध्ये आपल्याला किती बियाणं लागणार आहे, किती मटेरियल लागणार आहे, त्याच्यावर लिंकिंग होऊ नये अशा सूचना आम्ही कृषी खात्याला दिल्या होत्या. आणि आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की आपल्याकडे पूर्णतः बियाणं उपलब्ध आहे, पूर्णतः आपल्याकडे खते या ठिकाणी उपलब्ध आहे, लिंकिंग होऊ नये याच्याकरता आज सुद्धा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे बियाणं लोकांची मागणी होती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं, 25 तारखेपासून प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी बियाणं उपलब्ध करण्याचं या ठिकाणी आज आम्ही मागणी केली होती, ती मान्य झालेली आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कोपराच्या माध्यमातून साहित्य घेतलं होतं त्याची पूर्व मान्यता मिळाल्यानंतर ती साहित्य लवकर न घेतल्यामुळे ती मान्यता त्यांची रद्द करण्यात आली होती, ती मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे केळी विकास महामंडळाच्या बाबतीत मुख्यालय होण्याची गरज तिथे होती, ही मागणी आज केली ती पण मान्य करण्याचा या ठिकाणी त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. आणि खरीपाच्या बाबतीमध्ये कर्जाच्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येतात त्याच्या बाबतीमध्ये आज मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आज संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय आहेत ते आपल्या संध्याकाळपर्यंत काही मंत्रिमंडळाचे करणारच आहे, पण तरीसुद्धा जे जे आपल्याला जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मांडता येईल ते आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कोविड रुग्णालयामध्ये अनेक डॉक्टर गैरहजर आहोत अशी एक चर्चा आहे, म्हणजे रुग्णांपेक्षा डॉक्टर जास्त आहेत तरी सुद्धा हा प्रश्न काय तयार होती अनेक डॉक्टर गैरहजर आहोत, वस्तुस्थिती काय आहे? नाही या ठिकाणी आता डॉक्टर्स मंडळी असं म्हणता येणार नाही की गैरहजर राहतात, काही प्रमाणामध्ये डॉक्टर हजर राहतात. पण मागे आपण आपल्याच मार्फत सूचना आल्या होत्या की डॉक्टर गैरहजर राहतात, तर जे जे डॉक्टर गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या या ठिकाणी डीजीएमनी सांगितलं होतं. पण तरीसुद्धा जे डॉक्टर्स उपलब्ध नाही असं म्हणणं उचित होणार नाही. पण आम्ही जिथे डॉक्टर नाही आता धरंगावला आम्हाला कोविड व्यतिरिक्त डॉक्टर नव्हता, तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्या ठिकाणी RHमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉक्टर आला, म्हणजे अशा पद्धतीची आम्हाला अडचणी आहेत. त्यामुळे असेल काही थोडीफार त्रुटी, पण तरीसुद्धा काही डॉक्टर जे काम चांगले करत आहेत त्यांचं मनोबल खच्ची करणं आम्हाला या परिस्थितीमध्ये योग्य होणार नाही, पण जे काम करत नाही त्यांच्यावर निश्चितपणाने आम्ही पुढच्या काळामध्ये कारवाई करणार. हा तोच विषय की जे करत नाही त्यांच्याबद्दल जे करतात त्यांना तो सॅल्यूट होते, त्याबद्दल असं आहे की तुमचा प्रश्न जो आहे तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बद्दलचा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे उपलब्ध डॉक्टर्स आहेत ते सगळे सेवा देत आहेत. आता ज्यांचा त्या डायरेक्टली जे क्रिटिकल केअरबद्दल संबंध आहे इतर विषयांचे प्रोफेसर्स आहेत त्यांनी गेले कित्येक वर्ष याच्यात काम केलेलं नाही आहे, त्यांची एक्सपर्टीज वेगळी आहे, त्यामुळे ते फक्त तिथे लक्ष देऊ शकतात. मात्र जे डॉक्टर्स आहेत त्या ठिकाणी काम करणारे ते पूर्णपणे सगळेजण काम करतात. एक दोन डॉक्टर आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, आणि शासनाच्या सूचना आहेत की 55 वर्षाच्या वरचे आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे अशा लोकांना त्याच्यात काम देऊ नये, अदरवाईज तर डॉक्टर म्हणजे अडचण निर्माण होऊ शकते. ह्या सगळ्यांचा विचार करून तिथे नियोजन केलेलं आहे. या व्यतिरिक्त IMAने आपल्याला चांगलं सहकार्य केलं. IMAचे डॉक्टर्स सध्या रोज त्यांच्या ज्या ड्युटी लावल्या त्याप्रमाणे हॉस्पिटलला जात आहेत
आणि ते काम करतायत. प्रश्न असा असतो की जे 24 तासाची ड्युटी असते ती रेसिडेंटची ड्युटी असते. आता ते साहजिक एक कामाचं प्रेशर वाढतं, पण आता परिस्थितीचा विचार करून कामाचं प्रेशर सगळ्यांवरच आहे. यंत्रणा सगळ्याच यंत्रणा, मग ते पोलीस असतील, आशा वर्कर्स असतील किंवा इतर सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी असतील हेल्थ डिपार्टमेंटचे, तर सर्वांवरच कामाचं प्रेशर थोडासा सहन करावं लागणार आहे. मात्र डॉक्टर्स काम करत नाहीत असं जे काही जनरल चित्र कुठे उभं राहते ते मात्र चुकीचं आहे. आणि दुसरं असं आहे की जिल्ह्यामध्ये अदरवाईज पण हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे स्टाफ कमी आहे, त्याची 50-60% पर्यंत आहे. आपण मॅनेजमेंट करतोय, आपण रिक्वेस्टही केली होती, डिप्टी डायरेक्टरने काही अर्जही मागवले होते, परंतु दुर्दैवाने त्याला रिस्पॉन्स आला नाही. आणि नव्याने कोणी डॉक्टर्स आत्ता जॉईन व्हायला आपल्याकडे तयारच नाही. पूर्ण नाशिक विभागामध्ये अशी परिस्थिती आहे, आणि कदाचित महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्रात मला कल्पना नाही, परंतु आपल्या जिल्ह्यात पदं आहेत पण येत नाही डॉक्टर. तर हा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे जे आहे त्यांनी थोडंसं जास्त काम करायचं आणि सगळेजण त्याप्रमाणे काम करतायत. रेल्वेचं हॉस्पिटल जे आहे जिथे 65 बेड आहेत, जिथे 8 ICU बेड आहेत, ते पण आपण सुरू केले. त्याच्यासाठी आपण जिल्ह्यातले जे इतर ठिकाणचे 4 डॉक्टर्स आपण काढून घेतले ते दिले, काही आयुर्वेद डॉक्टर दिले, आणि भुसावळ शहरातले फिजिशियन्सची मीटिंग घेतली, त्यांनी पण तयारी दर्शवली काम करायला. रेल्वेचे 2 डॉक्टर असं मिळून आपण तेही हॉस्पिटल सुरू केले. त्यामुळे अडचण कुठे नाही आहे, अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला लोकांकडून योग्य ते सहकार्य मिळतं. सर, केंद्राचं पथकही जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आरोग्य नक्की काय केंद्राचं जे पथक आहे ते ICMR जी संस्था आहे ते एक सिरो सर्वे करतायत. ते 40 ठिकाणांवर सर्वे करणार आहेत. त्यांनी काही रँडमली सिलेक्शन केलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांचे रक्त नमुने घेतले जातात आणि ते तपासले जातात. हा जनरल अभ्यासाचा भाग आहे, याचा डायरेक्टली ह्या गोष्टीशी काही संबंध नाही आहे. ICMRला त्याच्यातून काही टेस्ट करून काही निष्कर्ष काढायचे त्यासाठी आहे. 400 सॅम्पल जिल्ह्यातले ते घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे काही निष्कर्ष येतील असं महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमध्ये ते करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच म्हणता येईल पाहिजे सर. आता कोरोना असताना आहे, त्यांना काय करायचं नेमकं त्याच्याबरोबर याच्याबद्दल आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यांना जे काही आवश्यक सपोर्ट होता तो आम्ही दिला आहे. त्यांना निष्कर्ष कशा प्रकारचे काढायचे कसे ह्याबद्दल सायंटिफिक आपल्याकडे माहिती नाही, पण सिरो सर्वे ते करत आहेत.